ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये एका ठिकाणी खोदकाम सुरू असताना पुरातन अशा शिवपिंडीचा अवशेष सापडले. या खोदकामामध्ये शंकराची पिंड भग्न अवस्थेत सापडली आहे. येथील मंदिर हे पुरातन असल्याबाबत चर्चा आहे. स्वयंभू पिंड मिळण्याची खबर मिळताच तात्काळ खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी भेट देत पाहणी केली आहे. तसेच या सर्व घटनेची माहिती तात्काळ जिल्हा पुरातन विभाग यांना कळवण्यात आली आहे. मिळालेल्या स्वयंभू शिवपिंडीची विधिवत पूजा करण्यात आली. शिवपिंड सापडल्याची माहिती मिळताच सदरची पिंड पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. संतोष जंगम आमची जागा आहे. नरेंद्र शाह मी संतोष जंगम संतोषनी आता माझ्याकडनं घेतली. तर इथे ह्या रस्त्याचं काम आम्ही करायला घेतलं होतं सपाटीकरण करण्यासाठी. ते करत असताना हा चला ते दगडाचे चिरे लागल्यानंतर मग ते सावकाशपणे काढण्याचा प्रयत्न करत असताना ही पिंड दिसते. ते पिंडीच्या खाली पूर्ण फाउंडेशन आहे दगडाचं चांगलं मजबूत आणि त्याच्यावरती ह्याचा अर्थ हा शंकराचा जुना गाभारा असा मंदिराचा. त्याच्यासाठी आम्ही पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेला दोन्हीकडे उत्खनन केलं आणि त्याच्यातून कदाचित नंदी मिळेल आपल्याला, पण नंदी आम्हाला सापडला नाही. आणि हे ज्या अर्थी आत्ता हे मंदिर ज्या ठिकाणी आपण पाहताय त्याच्यावरती 5 फूट उंच माती होती. म्हणजे हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं असतं आणि हे कदाचित त्यावेळेला कोणीतरी तोडफोड केलेलं मंदिर, उद्ध्वस्त केलेलं मंदिर आणि त्यानंतर गाववाल्यांनी हे मंदिर खालचं बांधलेलं असं, सोमेश्वराचं हे मूळ स्थान असं. आणि हे मंदिर इथे असण्याचं कारण म्हणजे इथे पेणे गावठाण होतं पूर्वी. खालापूरची वस्ती इथे होते पेणे तळ्याच्या मूळ, त्याच्याजवळच हे मंदिर आहे. म्हणजे त्याच वेळेचं बांधलेलं, म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आज आमच्या खालापूरकरांच्या मनामध्ये भावना दाटून आलेलं आहे. देवाचं दर्शन झालं प्रत्यक्ष, फार पुरातन मंदिर पाहायला मिळतंय. आम्ही मी आणि संतोषनी ठरवलं आहे हे मंदिर जरी उद्ध्वस्त असलं तरी या ठिकाणी याची स्थापना आम्ही करणार. छोटंसं का होईना पण मंदिर बांधतो. शंकराचा भगवान शंकरांचा आशीर्वाद खालापूर मला नेहमीच. द व्हॉइससाठी प्रसाद अटक, रायगड.